खड्ड्यात गेला नाही आला उद्या तरी चालेल. दिग्दर्शक वेगळ्या भूमिकेत काही काही कोवड्या लागणार आहे त्याला म्हणा नको येऊस. अच्छा तुम्ही तयार व्हायला वेळ घेता कुठल्याही गोष्टी इंटरव्ह्यू देत होतो तयारी मेकअप असेल माझ्या डोक्यात या चित्रपटाचं दुसरं पण प्रमोशन आहे. इथनं जी बस इकडून तिकडे चालली म्हणजे आतनं मला आवाज यायचा की हा काही शॉट लागणार नाही उगच खालतो गिरी म्हणून घेऊन ठेवला. एक गोष्ट लक्षात येते सिनेमाचं प्रमोशन बाजूला राहत आहे या कार्याला सिंपथी जास्त मिळते. जनरली निर्माते असतात ते हा तो तो उनको बोलो ना ऍडजस्ट करणे को काही नाही गं असं एकच तास आहे. आज तुम्ही आम्हा दोघांच्या जीवन गौरव ते पुढे झालं जिम्माकडे जाऊया. ऍज अ डिरेक्टर ह्या सगळ्यांना एकत्र करणं कारण ट्रॅव्हल फिल्म्स ज्या काही आतापर्यंत झाल्या त्यात एक तर तीन कॅरेक्टर आहेत आता झेड एन इंडिया असेल दिल चाहता असेल पण इथे सगळ्या बायका आहेत आणि एक तर एज ग्रुप फार वेगळं सो ही कन्सेप्ट फार छान वाटते. तर मग ही कधी सुचला आणि कसं एक्झिक्यूट खरं या मला तर वाटतं बॉम्बे टू गोवा आणि हनीमून ट्रॅव्हल्स यानंतर आपणच असू जी एवढ्या पात्रांची स्टोरी आहे आणि त्यांनी डोमेस्टिक ट्रॅव्हल केलंय आपण इंटरनॅशनल बरोबर आणि वरची आहे ना पण हा आपण त्यात पुन्हा तीन चार प्रमुख पात्रांचीच कथा आहे. डेफिनेटली ही आठ प्रमुख पात्रांची गोष्ट आणि तू म्हणालास तसं आता या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं तू आत्ताच बघितलंयस की कसं जमा करायला वेळ लागतो कारण प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहेत कोणाचं काय कोणाचं काय आणि सिरियस लेवलला कारण निर्मिती त्यांची नाटकांची सगळी जमाव मी बेकार होते नाही असं कधीच म्हणू नको. त्यांचं अमेरिकेला सतत जाणं येणं परदेशातले सगळे मध्ये मध्ये अवॉर्ड मिळतात ती घेणं ते सगळं मॅनेज करणं आणि मी कामी होते म्हणे हिचं काय काय चालूच असतं इकडचं युट्यूबवरचं मॅडम तर बिझी आहेतच तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना त्यांचा गायब कोण आहे या घडीला एक जस्ट कसं बसनं जमून आणलं आणि या सगळ्यांचा सपोर्ट त्यासाठी मिळालाय सगळ्यात महत्वाचं कारण नाहीतर सगळ्यांच्या मिळून 25 तारखा हे अशक्य काम होतं पण त्या 20 दिवस मिळायला करेक्ट वेळ आहे आणि त्यामध्ये तिथे जे ठरलेलं काम होतं ते समजलं मग इथे जे शेड्यूल होतं तेही पुन्हा ते जमा करायला काही वेळ गेला पण परंतु सगळ्यांच्या पुन्हा तारखा मिळाल्या आणि सगळं ते पुन्हा जुळून आलं आणि मुळात आमचाच हट्ट हा होता की ही सगळी माणसं आम्हाला हवी होती आणि ना सिद्ध्या काय झालं उशिरा ऑन कॅमेरा प्रूफ झालेला आहे की बायकांना मुलींना करायला यायला वेळ लागत नाही कोणाला लागतो वेळ एकच मुलगा सिनेमात. अच्छा तुम्ही तयार व्हायला वेळ घेता कुठल्याही इंटरव्ह्यू देत होतो काही का असेल माझ्या डोक्यात या चित्रपटाचं दुसरं पण प्रमोशन आम्ही पण ते सगळे इंटरव्ह्यूज करून आलोय सगळ्यांकडे पण ही अतिशय गुणी तयार धमाल अशी टीम मिळाली फायनली आणि आता जे काही पडद्यावर दिसतंय ते ही टीम मिळाल्यामुळे दिसतंय. एक्झॅक्टली अजून एक खूप छान आणि वेगळी गोष्ट मला ही वाटली की मी माझ्या आजीला जर कधी म्हटलं आता की आजी आपण फिरायला जाऊ आता तर ती लाजते किंवा म्हणते आता ह्या वयात का आहे आम्ही जाऊ पण ह्या दोघी मावशींचा जो उत्साह आहे आणि स्वतंत्रपणे फिरण्याची इच्छा ते सेट करतात बाहेर शिवाय अनेक पण तुला कोणी सांगितलं त्यांची वय जास्त आहेत यांना लाजवेल अशी आहे त्यांना लाजवेल अशी कॅरेक्टर वाईज कारण कॅरेक्टर वाईज नक्कीच कारण मला हा अनुभव येतो काय मी आजीला जर म्हटलं तर ती म्हणते नको लाजते बाहेर कशाला इथल्या इथे जाऊ पण आता इतक्या स्वतंत्रपणे तुम्ही त्याच्यात फिरताना दिसताय तर ते एक कॅरेक्टर आणि ती तुमची जर्नी काय होती कारण ती खूप आता जणांना गृहिणींना कदाचित रिअलाइज होईल तुमच्याकडे बघून की नाही यार
हे नॉर्मल आहे, आपण पण जाऊया थोड्या. तू तुझ्या आजीला हा सिनेमा दाखव जिम्मा सिनेमा, आणि त्यानंतर तुला तू जे प्रश्न विचारतोस ना तिला, तू चल बाहेर मी घेऊन जातो, ते नंतर तू तू म्हणशील अरे देवा जिम्मा दाखवल्याने तरी फिरायलाच चल म्हणते. तू आधी आजीला सिनेमा दाखव, मग आजीला थांबवून दाखव. हे करेक्ट. आणि आता तू आजीला विचारतोयस, नंतर आजी तुला विचार, आता नेक्स्ट ट्रिप कुठे? आणि काय तू बाहेर जात नाहीस, घरात काय बसतोस? बरोबर आणि आता आपण जस्ट सगळ्यांनी लाईव्ह बघितलं की सिद्धार्थवर सगळे कसे तुटून पडले, टूर मॅनेजर आहे तर अर्थात खूप झाला असेल की गाईड आहे आणि कसं सांभाळलं. पण माझा भाऊ ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स करत होता, सो त्याला तिथे सांगितलं होतं इन फर्स्ट 2 days यू मेक इट ऑर ब्रेक इट. सो तुझी टूर कशी होती? आय युज टू म्हणजे दे युज टू ब्रेक इट एव्हरी डे. ही चांगली टूर होती पूर्ण. अरे टूर असं स्वतःला प्रेझेंट केलं ना त्यांनी, त्याच्यावर कसं सगळं विचार आहे आणि बघितलं ना त्याचं विचारायचे कसे हाल होतात. मग नाही झाले हाल माझे. म्हणजे आपण मला एकदा लक्षात आलं की तुझ्या फॅमिलीने किमान दोनदा तरी सिनेमा पाहायला पाहिजे. भाऊचा ट्रॅव्हल अँड टुरिझमचा कोर्स करतोय तर त्याला हे करणं पाहिजे इतक्या बायकांना कसं मॅनेज करायचं आणि सिद्धू सारखं कसं नाही वागायचं. आणि तुझ्या पिढीला बघायलाच पाहिजे तुझ्या मित्रांना घेऊन. माझ्या एक गोष्ट लक्षात येते, सिनेमाचं प्रमोशन बाजूला राहत आहे हा कारण त्याला सिंपथी जास्त मिळते. कसं रे कसं तुझा भाऊ ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये, जर का या बायका सिनेमामध्ये जशा वागल्या आहेत ना तशा जर का खऱ्या ट्रिप मध्ये वागल्या ना, तर मग तुझ्या भावाला मला भेटायला सांग की त्यांनी कसं मॅनेज केलं. हेच आहे त्यांनी जे काही केलेलं आहे या प्रत्येक स्त्रीनं त्या सिनेमामध्ये. एस्पेशली यु हॅव नो आयडिया कोणी सांगितलं तुम्ही बायकांची ट्रिप करायला. पर्याय नव्हता माझ्याकडे, जॉब सोडलेला, ट्रॅव्हल एजन्सी ओपन केली नवीन, झालं तर पाहिजे. आपण त्यांना प्रश्न विचारायचा. थँक्यू. अजून एक गंमत याच्यात ही आहे की नाती एक्सप्लोर होत आहेत आणि एक लाईव्ह नातं सेटवर होतं. तू ऍज अ प्रोड्युसर पण काम होतीस आणि ऍक्ट्रेस पण, तर प्रोड्युसर आणि ऍक्ट्रेस हे काम करताना कशी दारांबळ उडते उडाली का काय? छान आहे ऍक्टिंग करणं का प्रोड्युसर? नाही दारांबळ तर खूप उडाली, कारण एकदम मी ते कधी केलं नाही, त्यामुळे त्याचा असणारा स्ट्रेस किती असेल ह्याची मला कल्पना नव्हती. पण मला जास्त काय आवडलं, ऍक्टिंग मी आता गेली काही वर्ष करते, मला ते खूप आवडतं, पण इट्स अ पार्ट ऑफ मी डेफिनेटली. पण मला आत्ता स्पेशली जिम्माच्या बाबतीत तर मी नक्की सांगेन, पुढे काय प्रोड्यूस करीन नाही आय हॅव नो आयडिया, पण जिम्माच्या बाबतीत नक्की सांगेन की बाकी प्रोड्युसर म्हणून मला मजा आली की नाही माहिती, पण जिम्माची प्रोड्युसर म्हणून मला प्रचंड मजा आली, खूप खूप जास्त मजा आली. कारण टीम अशी आणि प्रॉडक्ट बघितल्यावर आपल्याला असं वाटतं ना की ह्याच साठी गेला होता तो अट्टास, ह्याच्याच साठी हेमंतची भांडणं गेली होती, लोकांच्या तारखा, इथं लोकेशन, इकडे हे, इथे प्रमोशन, हे सगळं पण ज्याच्यासाठी केलं होतं ते जेव्हा खूप छान होतं ना, तेव्हा असं वाटतं की बाकी सब तो चलता है, दॅट इज बाय. एक डायनॅमिक याच्यातलं, तू डायनॅमिक हा शब्द जो म्हणतोयस ना ते मी तुला सांगतो. निर्माते कसे असतात दिग्दर्शकांसोबत, तर ते असे असतात की इथे हा असा निर्माता होता, खड्ड्यात गेला नाही आला उद्या तरी चालेल. नाही नाही तसं नाही, दिग्दर्शक वेगळ्या भूमिकेत काही काही तो उद्या लागणार आहे, त्याला म्हणा नको येऊस. हे काय म्हणजे अजून एक गोष्ट मला त्याची, म्हणजे मी ऍक्ट्रेस म्हणून मला जाणवलेली गोष्ट की जनरली निर्माते जे असतात ना, म्हणजे फक्त निर्माते, ते तशा तसा आर्टिस्टचा असा आउट ऑफ द वे जाऊन विचार करत नाही. ती स्वतः ऍक्ट्रेस असल्यामुळे तिला आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कळत होते, कळत, त्यामुळे ती म्हणजे जर आम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर ती त्याच्या स्वतःहून पुढाकार घेत होती, स्वतःहून ते सॉल्व्ह करत होती. जनरली निर्माते असतात ते तो उनको बोलो ना ऍडजस्ट करणे को असं असतं, तर ते न होता ते समोपचाराने सगळं व्यवस्थित. पलीकडची बाजू पाहिली आहे
आपल्यासोबतही एक्झॅक्टली ती ऍक्ट्रेस असल्यामुळे तिला ते माहिती आहे की आपण त्या जागी असतो तर आपल्याला काय हवं असतं, आपण काय केलं असतं, तर ते तू विचार करत होती आणि हे दिसत होतं आम्हाला. आणि अजून एक मी क्षितिज एक खूप क्यूट तिची एक तारांबळ उडायची कधी कधी. काहीच दिवस असे होते जे जरा अवघड होते, जरा लांब दिवस होते, त्यामुळे ऍक्टर्स मधलं जरा मोराल डाऊन व्हायला लागायचं. आणि क्षितिज ऍज अन ऍक्टर मोराल डाऊन कदाचित होऊ लागलेलं असायचं, पण मग ती निर्माती सुद्धा होती, त्यामुळे मग ती म्हणायची काही नाही ग अजून एकच तास आहे होऊन जाईल पटकन. किंवा ती म्हणजे अगं काही नाही पटकन इथे कॉस्ट्युम्स चेंज करून टाकले की रेडी म्हणजे कसं लगेच शूट करत असं तिथे खूपच क्यूट बॅलन्स करायची, पण ते जेन्युइन असायचं आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांचा ऍक्च्युली मोराल पुन्हा अप व्हायचं, विच आय थिंक इज अमेझिंग. आणि यांची रूम माझ्या शेजारीच होती. आदल्या दिवशी कुठल्या तरी मुद्द्यावरनं कुरकुरू झाली आणि मग सकाळी मी आपलं उठलेलो असायचं आणि शेजारी मला ऐकूय कॉफी पाहिजे उठ बाळा. हॅलो आमचा प्रोड्युसर अफेअर झाला आमच्या प्रोड्युसरचा दिग्दर्शकाबरोबर. डिरेक्टर अँड प्रोड्युसर आर लाईक हजबंड अँड वाईफ, त्यांचं मॅरेज असतं त्या प्रोजेक्ट पुरतं, म्हणजे वेदर दे आर वेदर ते एकमेकांबरोबर जमेल नाही जमेल तरी जमून घ्यायचं, संसार मांडायचं आणि तो संसार मांडायचा असतो त्या प्रोजेक्ट पुरता. पण आज तुम्ही आम्हा दोघांच्या जीवन गौरव त्यांनी प्रश्न तसा विचारला आवडेल इन्स्ट्रक्शन साठी की ऍज अ ऍक्टर त्याच्याकडून इन्स्ट्रक्शन घेताना आणि ऍज अ रिअल लाईफ मध्ये मी त्याच्याकडनं काही इन्स्ट्रक्शन काही नाही. आवाज पण बदलला तिचा हा प्रोड्युसरचाही आवाज त्यांनी दिल्या तर मी त्या ऐकीनच, ह्याची अजिबातच खात्री नसते रिअल आयुष्यात. पण ऍक्ट्रेस म्हणून दिग्दर्शकांनी सांगितलेलं ऐकणं ह्याच्याशिवाय पर्यायच नाही, म्हणजे तो सांगणार त्या वाटेवर आपल्याला असायचंय. तर मग ते सगळे इन्स्ट्रक्शन मी ऐकले नाही का तू विचार करतो नाही ऍक्टर, त्यामुळे पुन्हा ही ऑल्सो थिंक्स ऑफ मी असं मत आहे. आता तो पण ऍक्टर आहे पण त्यालाही माहिती आहे की आपण एखादा सीन केल्यानंतर कौतुक केलं पाहिजे तो कमी करायचा, तो करतच नाही, तो कट म्हणतो आणि चल पुढे. अरे पण त्याने एकदा कट पण नाही, सीन ओव्हर झालाय लक्षात आलं आणि कॅमेरामॅन आणि दिग्दर्शक गेले आणि आम्ही वाट बघतोय की पुढे काय, चला नेक्स्ट लोकेशन. ओके सो एक प्रत्येक ट्रीप मध्ये आता मान्य केलं इथे म्हणजे दिसतंय की 7 जण आहेत आणि 8वा एक आपला महारथी आहे हा सगळ्यांना एकत्र घेऊन जातोय आणि एक 7 रंग किंवा 7 स्वर आपण म्हणतो त्यांचा एक फ्लेवर असतो. सो एक आणि ट्रीप मध्ये ह्या गोष्टी खूप बघायला मिळतात. कोणीतरी मला हे पटकन क्विक सांगा तुमच्यातलं एक असं कोण होतं की नाही नाही मला अजून पाहायचं लोकेशन ह्या ट्रीप मध्ये, नाही आम्हाला अजून करायचं शॉपिंग अशी व्यक्ती आणि आम्ही सगळे एकत्र फिरायचंही होतं तिला निर्मिती मावशी आणि आता नाही मला कंटाळा आलाय मला नाही जायचंय अजून एक असतं ट्रीप मध्ये की स्टेवर किंवा आपण तुमचं प्रोडक्शन म्हणतो की नाही 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 हे नको हे योग्य नाहीये असं करणार कोण होतं नाही तसं नव्हतं मी स्वतःच होतो आणि तसलाच मीच स्वतः हॉटेल बद्दल आता हे इथलं काहीतरी खाऊया आता तिथलं काहीतरी खाऊया तिथलं पिऊया सगळंच होतं. तिच्या स्वप्नात एकदा तिथे ती आम्हाला घेऊन गेली होती म्हणजे स्वप्नात नाही खऱ्या आयुष्यात ती म्हणली आहे माझ्या स्वप्नात नाही झालं पण इतर खूप आपण काय काय ओके ओके एकदा जॅपनीज रॅपिड फायर रॅपिड फायर
समअप करू आपण एक शेवटचा प्रश्न, कुठलीही फिल्म जर आपण ट्रॅव्हल फिल्म असेल तर त्याच्यात दोन गोष्टी फार मेन रोल प्ले करतात, ती म्हणजे गाणी आणि त्याची सिनेमॅटोग्राफी. सो ह्या टेक्निकल आस्पेक्ट्सवर काय गंमत आहे या फिल्ममध्ये, म्हणजे इव्हन जी भाष्य करते एकतर कोरिओग्राफीवाली गाणी नाही आहे सिनेमॅटोग्राफी. मला असं वाटतं की तुमचं गाणं आणि म्हणजे सगळ्यात कठीण ते असतं की कोणीतरी डान्स मास्टर आला आणि ह्या बायका नाचतात आणि जिम्मा फुगडे होते, हा झोनच या सिनेमाचा नसल्यामुळे ती शक्यताच यात नव्हती. सो खूप सारे मॉन्टाजेस होते, बऱ्याचदा ह्यांना कळायचं ना की हे का इथनं का चालत चाललं काही असे, किंवा हे आता ही इथनं जी बस इकडून इकडे चालली का चालली, म्हणजे आतनं मला आवाज यायचा की हा काही शॉट लागणार नाही, उगच फालतुगिरी म्हणून घेऊन ठेवला. तर ती जी फालतुगिरी आहे ना ती या तीन गाण्यांमध्ये, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणचे म्हणतात, चालतानाचे फिरतानाचे त्यांच्यातलं बघणं ऐकणं, म्हणजे ह्या पदकांच्या मधनं आपण का चाललोय का चाललोय हे त्या पडद्यावर दिसत. सो त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग गाणी काय प्ले करतात तर कथा पुढे घेऊन जाण्यासाठी. सांगायचं की मागच्या जेव्हा सिद्धार्थ आले बरोबर त्यांनी जे काही तुझ्या ऍक्टिंग केली ती मला फक्त हेमंत डोमे हे किती अवघड, अरे तुम्ही अख्खा एक शो केला मैत्रीच्या ह्याच्यावर, हेमंत डोमे मित्र माहिती नाही, आता हिला म्हणायचं का मामा एक सेकंड असं केल्यावर जगायला सांगितलं काय काय धुंगण असं दाखवल्यावर कोण हेमंत डोमे कसं केलं असतस मग भयासाठी. हा आता हे बघा कसं माहिती तुमचं, एक कुठे असरे हे बसरे हे पण मग सिद्ध आहे एकदा समप करायला. नाही नाही मला नाही, तू एकदा समप करायला एवढंच सांग की हा चित्रपट चित्रपटगृहात येऊन बघा, मस्त झालाय ओके. तर आता थोडक्यात समप करायला, हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा 19 नोव्हेंबरला मस्त आहे एकदम एन्जॉय असं करतो मी. ते रात्रीच्या वेळा वाकडाचा मी असं बोलतो मी तुला असं वाटतं मी असं बोलतो असं नको आला पेपर फुटला पेपर फुटला बरोबर काय बात आहे